मुलांनो, मराठी विषयाचा जलदिंडी पाठाचा अभ्यास करूयात. डॉक्टर विश्वास येवले हे जलदिंडी पाठाचे लेखक आहेत. डॉक्टर विश्वास येवले पेशाने डॉक्टर, नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ, पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली. तिला 2016 साली 15 वर्षे होऊन गेली. दिंडी दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या रविवारी निघते आणि 12 दिवसांच्या जलप्रवासानंतर पंढरपूरला पोचते. त्यातून नदी स्वच्छतेच्या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म असा त्रिवेणी संगम म्हणजे येवले यांची जलदिंडी असे वर्णन करता येईल. त्यांच्या या उपक्रमाचे लोण महाराष्ट्रात स्थिरावले असून चक्क भारतभर पसरत आहे. अनेक गट व संस्था यांनी त्यांच्या प्रदेशात नदीपात्र स्वच्छतेचा मंत्रजागर सुरू केला आहे. त्यांचा यात्रेतील आळंदी ते पंढरपूर नदीतून प्रवास हा चित्तथरारक असा आहे. शिवाय पाणी, पर्यावरण आणि जलशुद्धीकरण यांचे महत्त्व सांगणारा, प्रबोधन करणारा असा आहे. तो कृतिशीलतेला आवाहन करणारा सुद्धा आहे. पाण्याच्या योग्य वापरासंबंधी संदेश देणारा देखील आहे. येवले यांनी आणखी एका घटकाची त्यात भर घातली आहे. ती म्हणजे या अनोख्या दिंडीद्वारे होणारे दिंडीतील वारकऱ्यांचे आणि दिंडीच्या मार्गावरील गावागावातील नागरिकांचे आध्यात्मिक उन्नयन करणे. तो सामाजिक भान आणि विज्ञानदृष्टी यांचा एकत्रित असा प्रयोग आहे. विश्वास येवले यांनी त्यांच्या कामाच्या स्वरूपाविषयी पुस्तकामधून मांडणी केली आहे. त्यांची उवाच, योगार्थू आणि जलदिंडी अशी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचा नावाडी हा कविता संग्रह देखील आहे. एका छोट्याशा प्रसंगाने त्यांच्या अंतःकरणाला जलप्रदूषणाचे वास्तव भिडले. मुलांनो, इथे तुम्ही काही विश्वास येवले यांच्या जलदिंडीची क्षणचित्र पाहत आहात. झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. मुळा आणि मुठा ही दोन नद्यांची नावं आहेत. संगमपात्र म्हणजे दोन नद्या एकत्र येऊन तयार झालेले पात्र. झुळझुळत्या वाऱ्यानं या मुळामुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडवून टाकलं होतं. काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. गर्द झाडी म्हणजे दाट झाडी. या काठावर असणाऱ्या झाडीमध्ये पाखरं चिवचिवाट करत होती. उन्हं डोक्यावर स्थिर झालेली, म्हणजे दुपार होत आली होती. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणार. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. हुळहुळणे म्हणजे आनंदित होणे. ही नौका मी संगमावर आणलेली. नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकेने नौका प्रवाहात खेचली. सुकाणू म्हणजे नौका वळवण्यासाठी वापरले जाणारे साधन. आणि ही नौका त्यांनी प्रवाहामध्ये घेतली. खेचणे म्हणजे ओढून घेणे. मुलांनो, मुळामुठेच्या संगमपात्रात अत्यंत रमणीय प्रसन्न वातावरण होते आणि त्या वातावरणामध्ये लेखक नौकानयन करत होते. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. 6-7 वर्षांचं वय त्याचं. शिडाचा दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हिलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी. आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. धीर देणे म्हणजे आधार देणे. लेखकाने त्यांच्या मुलाला धीर दिला की जरी तू बुडालास तरी तुला पोहता येतं, त्यामुळे काळजी करू नकोस.
तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. विनवण्या करणे, विनंती करणे, शेवटी न राहून रागून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवली. लेखकाने नाव आपली किनाऱ्याकडे वळवली. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. करारी म्हणजे ठाम निश्चय असलेला किंवा काहीतरी पक्का निर्णय झालेला. त्याचा आवाज किंचित वाढला, किंचित म्हणजे अगदी थोडासा. म्हणाला, खडक वासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला, आणि करा ना उलटी तळ्याच्या मध्यात. काही हरकत नाही, मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. ऱ्हास म्हणजे शेवट. जे पाणी प्यायला जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही? मुलाच्या उत्तराने लेखकाचं लक्ष त्या पाण्याकडे गेलं आणि त्यांचे डोळे खाडकन उघडले. पाण्यात वेगवेगळ्या प्रकारची प्रचंड घाण पसरली होती. पाण्याला एक घाण वास येत होता. पाण्याचं पावित्र्य या लेखकांच्या भावनेला धक्का पोहोचला. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती, एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. दर्प म्हणजे वास. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायत जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा, पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणानं काळवंडलं होतं. काळवंडणे म्हणजे काळे पडणे. मुलांनो, या ठिकाणी नदीचं घाणेरडं वर्णन केलेलं आहे की नदी कशा पद्धतीने घाण माणसांनी केलेली आहे, त्या नदीमध्ये काय काय आहे हे सर्व लेखकाने या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. मनात ठरवणे म्हणजे निश्चय करणे. खडक वासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल. तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. व्याप्ती म्हणजे स्वरूप. मन कातरणे म्हणजे धास्तावणे. या जाणीवेनं खांद्यावर भार पडला, म्हणजे अंगावर जबाबदारी पडणे, जबाबदारी येणे. नदी स्वच्छ करण्याचं काम अवाढव्य आहे हे लक्षात आल्यावर लेखक थोडेसे धास्तावले, पण कुठेतरी सुरुवात करणे आवश्यक होते. नदीचे सौंदर्य कधीकाळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे. अनारोग्य म्हणजे आरोग्य नसणे. कोणाच्या बरं? तर नदीच्या आणि लोकांच्याही, दोघांच्याही साठी हे अहितकारक आहे हे लेखकांना माहिती होते. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचंच काम हाती घ्यायचं ठरवलं. निर्मूलन करणे, नाहीसे करणे, पूर्णपणे नष्ट करणे. हाती घेणे म्हणजे स्वीकारणे. पण एवढं मोठं कार्य कशी बरं सुरुवात करावी हे लेखकाला प्रश्न पडू लागले की इतकं मोठं काम जर असेल तर ते कुठून सुरू करावं हे काही लेखकाच्या लक्षात येईना. मात्र लेखकाने आपले जे साथी की ज्यांनी पूर्वी नदीचं सौंदर्य अनुभवलंय आणि त्यांना नदी स्वच्छ करण्याविषयी आस्था आहे, त्यांची मदत घेण्याचं ठरवलेलं आहे. नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. समविचारी
म्हणजे समान विचार असणारे, फळी तयार होणे म्हणजे एक गट तयार होणे, प्रत्येकजण चर्चेत भाग घेत अनुभवांवरून सूचना करू लागला. मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चाच जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं, नगण्य म्हणजे अतिशय कमी. तत्काळ चापट बसून जाग आली, तत्काळ म्हणजे त्या क्षणी, लगेचच. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तो काढावा असं ठरवलं. कामाला सुरुवात करण्यापूर्वी लेखकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, मित्रांना गोळा केले, दिवसभर चर्चा केली आणि मग चर्चेअंती प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा काढण्याचे ठरवून टाकले. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्ष एक पानही हलत नव्हतं. एवढं मोठं काम करण्याचं वादळ चालू होतं, मात्र एवढं मोठं वादळ असूनही प्रत्यक्षात एक पानही हलत नव्हतं म्हणजे प्रत्यक्षात कामाला सुरुवातच होत नव्हती. काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले, हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हातांनी काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. हातावर हात धरून बसणे म्हणजे समोर काम असतानाही काहीही न करता गप्प बसून राहणे. आणि लेखक असाच बसून होता आणि त्याचवेळी लेखकाला आईचे शब्द आठवले की नुसतंच बसून राहण्यापेक्षा काहीतरी कामाला सुरुवात कर आणि स्वतः सुरुवात कर म्हणजे बाकीचे सुरुवात करतील. मग मी उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लॅस्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हल्लं नव्हतं, ते 8-10 मिनिटात पार पडलं. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. अभियान म्हणजे मोहीम. ही स्वच्छतेची मोहीम जमेल तेव्हा आणि जमेल तेवढा वेळ चालवायची लेखकाने निश्चित केले. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, रसायनं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. बेबंद म्हणजे अमर्याद. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. बेसुमार म्हणजे ज्याला सुमार नाही असा. पैदास होणे म्हणजे निर्मिती होणे. मोठ्या प्रमाणात तिथे डासांची पैदास झालेली लेखकाला लक्षात आली. दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. घृणा म्हणजे घाण. सगळेजण ती घृणा विसरून गेले आणि एक जण काम करतोय हे पाहून बाकीच्यांनाही ते काम करावंसं वाटू लागलं. दिवसभर उन्हात राबून वल्लवून वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. दिवसभर एवढं काम करून सुद्धा कोणालाही थकवा जाणवत नव्हता, कारण त्या सर्वांच्या नजरेत नदीचं सुंदर रूप दिसू लागत होतं. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचराविरहित पात्र. कचराविरहित म्हणजे कचरा नसलेलं. पण काठावर येऊन बघतोय तर नदीपात्र परत कचऱ्यानं आणि पाल्यानं भरलं होतं. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता. कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला.
काल काम केल्याचा थकवा जाणवत नव्हता, पण आज पुन्हा नदीचं बदललेलं रूप पाहून लेखकाला कालच्या कामाचा शीण जाणवू लागला. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला, वाडी, गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. वनराई म्हणजे मुद्दाम राखून ठेवलेलं वन. जर नगरांचा विकास होताना नदीकाठचा प्रदेश किंवा एक पट्टा खास वनांसाठी राखून ठेवला असता तर शहरातून सोडलेलं सांडपाणी तिथे शुद्ध होऊन पुढे गेलं असतं. ते पाणी झाडांसाठी खतपाणी झालं असतं. झाडीही फोफावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती. फोफावणे म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढणे. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोग आता गतकर्माची फळं. गतकर्म म्हणजे मागे केलेलं कर्म. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. आधी आठवड्यातून एक दिवस काम केलं जात होतं, आता मात्र हे काम दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. जीवनशैली म्हणजे जगण्याची पद्धती. काही वेळेसच यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. या सर्वांचं एकच ध्येय होतं की आपण या नदीला स्वच्छ रूप द्यायचं, आणि त्यामुळे या सर्वांचं काम चालूच राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचे ठरले. नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणांवरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवाशांचं एक कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नावच ठरलं नव्हतं. लेखकाने आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यांमधून प्रवास करत करत पंढरपूरला पोहोचायचं ठरवलं, आणि जाताना रस्त्यामध्ये नदीचं पात्र स्वच्छ करत जायचं हेही लेखकाने ठरवलं, आणि त्यासाठीचं नियोजन होऊ लागलं. मात्र या मोहिमेला नावच दिलं गेलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात. आपलीही ही दिंडीच. मुलांनो, दरवर्षी पालखी येते हे तुम्हाला माहिती आहे, आणि लाखो वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी चालत प्रवास करतात. हा एक आध्यात्मिक प्रकार झाला. मात्र ही स्वच्छतेची दिंडी होती, आणि त्यांचा मार्गसुद्धा हाच होता. आळंदी ते पंढरपूर फक्त वारकऱ्यांचा मार्ग रस्त्याने असतो, आणि यांचा मार्ग पाण्यातून होता. आणि म्हणून या मोहिमेला नाव त्याच पद्धतीने द्यायला हवं असं लेखकाला वाटू लागलं. आणि हा सर्व खटाटोप पाणी वाचवण्यासाठी, नदीला स्वच्छ रूप देण्यासाठी होतं. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार, मग नाव ठेवूया जलदिंडी. नदीतून जाणार म्हणून या मोहिमेला नाव दिलं जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. या दिंडीमधून एक सकारात्मक स्वास्थ्य निर्माण होणार होतं, पर्यावरण वाचवलं जाणार होतं, आणि अध्यात्माचीही सांगड घातली जाणार होती. 2002 सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 चालू राहिली. अशी ही दिंडी लेखकाने सुरू केली. पाण्याच्या स्वच्छतेसाठी, नदीचं एक सुंदर रूप आणण्यासाठी, की जे पूर्वी होतं आणि आज माणसाने अतिशय बदलवून टाकलं, खराब करून टाकलं.
लेखकाला हे सारं बदलायचं होतं आणि म्हणून लेखकाने 2002 ला सुरू केलेली ही जलदिंडी सलग 16 वर्ष चालू राहिली. Thank you.
बहुव्रीही समासाचा अभ्यास करूयात. बहुव्रीही या शब्दाचा अर्थच शेतकरी किंवा धान्यसंपन्न गृहस्थ असा आहे. बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे तांदूळ किंवा धान्य. माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत असा जेव्हा आपण शब्दप्रयोग करतो तेव्हा या जोड शब्दातील बहुबद्दल आपण बोलत नाही किंवा व्रीही म्हणजे धान्य याबद्दलही बोलत नाही. पुष्कळ धान्य ज्यांच्याजवळ आहे अशा आपण मामांच्याबद्दल बोलतो. म्हणजे बहुव्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. म्हणून आपल्याला बहुव्रीही समासाची व्याख्या अशी करता येईल, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये पाहूयात. दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्हींशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध या सामासिक शब्दातून होत असतो. पुढील वैशिष्ट्य, हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. इथे आपल्याला काही सामासिक शब्द आणि त्यांचे विग्रह दिलेले आहेत. पहिला शब्द आहे नीलकंठ. नीलकंठ या शब्दाचा विग्रह निळा असा कंठ असाही करता येईल. अशावेळी आपण कंठ या शब्दाबद्दल प्राधान्याने बोलत असून निळा हे त्याचे विशेषण होईल. येथे विशेषण विशेष्य असा संबंध असल्यामुळे हा कर्मधारय समाससुद्धा होईल. पण
निळा असा कंठ या शब्दाबद्दल बोलायचे नसून निळा आहे कंठ ज्याचा अशा शंकराबद्दल आपल्याला सांगायचे आहे. म्हणून या सामासिक शब्दातील दोन्ही पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होत असतो आणि म्हणून नीलकंठ हे शंकर या तिसऱ्याच नामाचे विशेषण आहे. त्यामुळे नीलकंठ या शब्दाचा विग्रह निळा आहे कंठ ज्याचा असा तो असा होतो. पितांबर पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो हा विग्रह होतो. लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याची तो हा त्याचा विग्रह होतो. गजानन गजाचे आनन आहे ज्याला तो असा विग्रह होतो. जितेंद्रिय जिंकली आहेत इंद्रिये ज्याने तो. प्राप्तधन प्राप्त आहे धन ज्यास तो असा विग्रह होतो. द्वंद्व समास पाहूयात. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही सामासिक पदे जोडलेली असतात. या द्वंद्व समासाचे तीन प्रकार होतात, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. या सर्वांचा सविस्तर विचार करूयात. इतरेतर द्वंद्व, ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. समुच्चयबोधक म्हणजे जोडणारे, उभयान्वयी अव्यय हे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणारच असतं आणि या समासामध्ये आणि व या शब्दांचा उपयोग करून ते सामासिक पद जोडलेलं असतं. उदाहरणार्थ पहा, दक्षिणोत्तर या सामासिक पदाचा विग्रह दक्षिण आणि उत्तर असा होतो. मी इथे आणि शब्दांना निळा रंग दिलेला आहे. या आणि शब्दांनी हे दोन शब्द जोडलेले आहेत. पशु पक्षी यामध्ये पशु आणि पक्षी, शर्ट पॅन्ट शर्ट आणि पॅन्ट, कृष्णार्जुन कृष्ण आणि अर्जुन, आई बाप आई आणि बाप, बहीण भाऊ बहीण व भाऊ, ने आन ने आणि आन, हरिहर हरि आणि हर, स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष, अहि नकुल अहि आणि नकुल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, या प्रत्येक सामासिक पदामध्ये त्याचा विग्रह करताना तुमच्या लक्षात येईल की दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. जर आपण फक्त बहीण असं म्हणालो तर त्याचा अर्थ बहीणच होतो. मात्र बहीण आणि भाऊ असं म्हणताना बहीण भाऊ असं म्हटलं जातं, म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. एखादा जर म्हणाला मला आई बाप आहेत, याचा अर्थ मला आई आणि बाप दोघंही आहेत, आणि मला फक्त आई आहे याचा अर्थ बाप नाही असा होतो. आई बाप आई आणि बाप. वैकल्पिक द्वंद्व समास पाहूयात. ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व असे म्हणतात. या समासात अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा असते. वैकल्पिक या शब्दाचाच अर्थ होतो विकल्प, पर्याय असा होतो. उदाहरण बघा, तुम्ही जर एखाद्याच्या घरी गेलात आणि त्यांनी विचारलं काय घेणार, चहा कॉफी, याचा अर्थ चहा आणि कॉफी दोन्ही घेणार असा होत नाही. तुम्हाला त्यांनी पर्याय विचारलाय, चहा घेणार की कॉफी घेणार, पण ते बोलताना असं बोलतात चहा कॉफी काय घेणार. मग आपण त्यातला त्यांना पर्याय देतो, मी चहा घेणार किंवा मी कॉफी घेणार, या दोन्हीपैकी एक काहीतरी सांगतो. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये तुम्हाला विकल्प दिलेला असतो आणि अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा असते. उदाहरणं पाहूयात. खरे खोटे, खरे किंवा खोटे. तुम्हाला जर विचारलं यातलं काय खरं खोटं आहे ते सांग, मग तुम्ही खरं सांगता किंवा खोटं सांगता, जे काही असेल ते एक काहीतरी, अर्थाच्या दृष्टीने एक अपेक्षित आहे. न्यायान्याय न्याय किंवा अन्याय, तीन चार तीन किंवा चार, बरे वाईट बरे किंवा वाईट. आणि त्याच्यामुळेच या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केलेला आहे. छोट्या मोठ्या छोट्या किंवा मोठ्या, पाप पुण्य पाप किंवा पुण्य, सत्यासत्य सत्य किंवा असत्य. आता पुढील समास पाहूयात. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय
त्याच जातीच्या इतर पदार्थांचा त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व असे म्हणतात. समाहार या शब्दाचाच अर्थ होतो समावेश करणे. म्हणजेच एखाद्या सामासिक शब्दामध्ये त्या शब्दाबरोबर इतरही त्या शब्दाच्या जातींचा समावेश केलेला असतो तेव्हा समाहार द्वंद्व होतो. उदाहरणार्थ पहा, मीठ भाकर. मीठ भाकर आणि इतर साधे पदार्थ. एखादा जर जेवायला बसला असेल तर म्हणतो या मीठ भाकर खायला. याचा अर्थ काय? तो मीठ आणि भाकर खात नाही, तर मीठ भाकर त्याच्याबरोबर जे जे काही साधे पदार्थ आहेत ते सगळे, म्हणजे तो पंचपक्वान खात नाहीये एवढं निश्चित इथे अर्थ होतो. बाजारहाट. बाजारहाट व तत्सम वस्तू. तत्सम म्हणजे त्याच प्रकारच्या. चहा पाणी व इतर नाश्त्याचे पदार्थ. कपडा लत्ता, कपडे व इतर वस्तू. अंथरून पांघरून, अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर कपडे. केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. भाजीपाला व इतर पालेभाज्या. पानपत्रावळ या सामासिक शब्दाचा विग्रह होतो पाने व इतर पानाच्या वस्तू. शेतीवाडीचा विग्रह होतो शेतीवाडी व इतर तत्सम जायदाद. वेणीफणीचा विग्रह होतो वेणीफणी व इतर साज शृंगार.